अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसमुळे रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर होणारा तुटवडा लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था शेंदुर्णी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। कोरोनाचा लॉकडाऊन असताना घेत आहोत, त्यामुळे आपल्याला नेहमीच्या रक्तदान शिबिरापेक्षा अधिकच्या काही दक्षता घेऊन हे शिबिर घेणं आवश्यक आहे। त्यामुळे जे कोणी रक्तदाते इच्छुक रक्तदाते इथे बसलेले आहेत, त्यांची कोणाचीही प्रवासाची ट्रॅव्हल हिस्ट्री नको। मुंबई किंवा पुणे ज्या भागातून आपली महाराष्ट्रात सुरुवात झाली, तिथून कोणाची जर प्रवासाची हिस्ट्री असेल तर त्यांनी रक्तदान करू नये। तसेच कोणाला काही सर्दी खोकला किंवा तत्सम रुटीन साधा नेहमीचाही त्रास होत असेल तर त्यांनी सुद्धा रक्तदान करू नये। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेजी टोपे आणि आपल्या सगळ्यांचे नेते महाविकास आघाडीचे कर्णधार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आवाहन केल्याप्रमाणे या देशात या राज्यातला कोरोना मुक्त लवकरात लवकर होण्यासाठी जे जे काही उपाय सांगितलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंगचा उपाय असेल, स्वच्छतेचा उपाय असेल, बाहेरगावून येणाऱ्या रुग्णांची माहिती आपणच स्वतःहून प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, सरकारी यंत्रणांना देऊन त्यांची चेकिंग करून 14-14 दिवस होम क्वारंटाईन करून घ्यावं, या आव्हानाला प्रतिसाद द्यावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये गावामध्ये मोहल्ल्यामध्ये घरामध्ये प्रत्येकाने या आव्हानाचा स्वीकार करून याला प्रतिसाद उत्तम प्रकारे द्यावा, हीच कळकळीची विनंती करतो। आज शेंदुर्णीमध्ये राज्यात ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि आरोग्यमंत्री यांनी आव्हान केलं की राज्यामध्ये एक आठवडा पुरेल एवढंच रक्त शिल्लक आहे आणि या आव्हानाला प्रतिसाद देत शेंदुर्णीतील दोघं तिघं राजकीय पक्ष, महाविद्यालयाचे तरुण विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी, स्टाफ या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आज या ठिकाणी रक्तदानाच्या शुभारंभाला सुरुवात केलेली आहे। सिव्हिलची टीम या ठिकाणी आपल्या रक्तदानासाठी आलेली आहे। अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी रक्तदान करतायत, मी खरोखर त्यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्री व सर्व राजकीय नेत्यांच्या याला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिला त्याबद्दल त्यांना धन्यवादही देतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।